आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी बाजू आहे वरची, ही बाजू आपल्याला सोडवायची आहे. ठीक आहे, तर ही बाजू सोडवण्यासाठी आपल्याला आता आपण बघतो आहे की इथं एकच पिवळा आहे, तर इथं काय असू शकतं. आता आपल्याला याच्यासाठी थोडंसं पॅटर्न यूज करावं लागणार आहे. ठीक आहे, आणि ही याद जे आता ही इथपर्यंत जे होतं हे जे आपण सॉल्व केले व्हाईट आणि हे दोन लाईनी ह्या सोप्या होत्या. आता याच्यानंतर जे आहे तर हे थोडंसं अवघड आहे. याच्यासाठी आहे ना आपल्याला थोडंसं पॅटर्न आहे तर ते लक्षात ठेवावं लागणार आहे. तर ते पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे, इथे तुम्ही साईडला पण बघू शकता, ते दिसत आहेत तुम्हाला. तर आता हा जो आहे पिवळा, तर याचे दोन पॅटर्न आहेत. एक तर हा जो आहे असा इथे इथे आणि इथे तीन पिवळे असतील, आणि इथे जर हा कॉर्नर दुसरा असेल तर याच्यासाठी एक वेगळा पॅटर्न लागतो, आणि जर समजा हा पूर्ण लाईनमध्ये असेल तर त्याच्यासाठी वेगळा पॅटर्न लागतो. आता तुम्ही म्हणाल की जर समजा अशी लाईन असेल तर काय करायचं, सिम्पल या पीसला अशी फिरवून घ्यायची आणि ती अशी आडवी झाली पाहिजेत असं बघायचं. किंवा तुम्ही म्हणाल की समजा आता हा पिवळा आहे, हा पिवळा आणि हा पिवळा आहे, तर हा जर असा असेल तर काय करायचं, तर हा सिम्पल असा समोर तिकडं दुसरीकडं फेसिंग असं करायचं, आणि हा जो आहे तर हा पिवळा असा असला पाहिजे. इथं पिवळा असेल तर चालेल, त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. फक्त हे लक्षात ठेवायचं, इथं पिवळा असं हा कॉर्नर यायला पाहिजेत असं, आणि किंवा दुसरा पॅटर्न जो आहे तो असा असायला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग पहिला जो असा हे आहे तो सॉल्व करायचा आपल्याला. पण आता सध्या काय दिसतं आहे आपल्याला की इथे जे आहे ते इथं फक्त एकच पॉईंट आहे. मग आता कोणता पॅटर्न यूज करायचा, हा कॉर्नरवाला जो आहे तो यूज करायचा का हॉरिझॉन्टल लाईनवाला आहे तो यूज करायचा. आता सिम्पली मी काय करणार आहे की जर समजा असा असेल एकच डॉट, तर आपण जो हा कॉर्नरवाला आहे तो यूज करणार आहे. ठीक आहे, लेट्स सी. आता याचं कसा आहे हा सॉल्व करण्यासाठी, याचं आहे जी पुढची बाजू आहे ते याला म्हणतात फ्रंट साईड. तर ही मी प्रत्येक आता याचे सहा मूव आहेत, सहा वेळेस फिरवायचे आहेत. तर तीन वेळेसचे जे आहेत तर तीन वेळेस जे आहेत ते क्लॉकवाईज फिरवायचे, म्हणजे सरळ फिरवायचे आहेत. आणि नंतर जे ते तीन आहेत ते उलटे फिरवायचे आहेत. तर आता हे तीन कोणत्या साईड कशा फिरवायच्या आहेत हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, तर याच्यासाठी आता जे आहे तर आपण फिरवणार आहे. सर्वात पहिले मी म्हणणार आहे फुर, म्हणजे फुर म्हणजे फुरचा जो यफ आहे यफ, तर ती फ्रंट साईड, म्हणजे ती अशी फिरवणार मी फ्रंट. ओके, हा झाला एक मूव. आता यू जो आहे तो यू म्हणजे अप्पर बाजू जी असते ही, तर याला मी परत सरळ म्हणजे क्लॉकवाईजमध्ये फिरवणार. आणि आर फुर आर येतो ना आर फुर, तर आर र जो असतो तर हा राईट बाजू जी असती ती ही राईट बाजू मी परत सरळ फिरवणार, म्हणजे क्लॉकवाईज अशी. ठीक आहे, आता हे झाले तीन मूव फिरवले आपण, तीन वेळेस फिरवलं. आता तीन राहिले अजून, तर ते तीन फिरवण्यासाठी काय करायचं आपल्याला सोपं आहे. आता ते उलटे फिरवायचे आहेत आपल्याला. तर आता हे फुर झालं, याच्यानंतर काय येणार उर्फ येणार. उर्फ उर्फ म्हणजे हा जी ऊ आहे तर ती अप्पर बाजू म्हणजे वरची बाजू. ठीक आहे, तर ही मी उलटी फिरवणार एक वेळेस झाले. आता उर्फ म्हणजे काय राहिलं आर, आर म्हणजे राईट बाजू जी आहे तर ती अशी वर फिरवणार. ठीक आहे, अशी. ठीक आहे, म्हणजे दोन फिरवले आपण, आणि उर्फ फ म्हणजे फ्रंट बाजू, आणि ही जी आहे तर ती खाली फिरवली म्हणजे अशी अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटी फिरवली. आणि अशा प्रकारे आपण बघतो आहे आता, तर इथं काय झालं आहे एक लाईन तयार झाली आहे. ठीक आहे, आता ही लाईन जर अशी असेल फेसिंग तर ही आपल्याला असं चालणार नाही. तर याची सॉल्व करण्यासाठी आपण काय करणार आहे, जस्ट याला अशी आपल्याकडे हॉरिझॉन्टल करून घेणार आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल अशी केली आपण, तर आता याच्यामध्ये ही बाजू सोडवण्यासाठी आपण काय करणार आहे, जो दुसरा पॅटर्न मी सांगितलं याच्यासाठी दोन पॅटर्न आहेत, तर आता जो दुसरा पॅटर्न आहे तो आपण यूज करणार. बरोबर आहे, दुसरा पॅटर्न काय आहे फ्रू. अगोदरचा काय होता फ्रू होता, आता हा काय फ्रू. फ्रू म्हणजे काय फ्रू, एफ म्हणजे ही जी सुरुवातीची बाजू आहे फ्रंट,
ही एकदा मूव केली आणि पहिले तीन मूव तर माहीत आहे आपल्याला. आपण काय करणार, सुरुवातीचे तीन जे मूव आहेत ते सरळ फिरवणार, नंतरचे तीन उलटे. आता हा एक मी फिरवला, राईट, हा असा होता, मी याला असा फिरवला एक, नंतर थ्रू आहे ना, म्हणजे आर जे जो आहे तो उजवी बाजू जी आहे थ्रू, तर ही मी याला हे करणार एफ आर आणि यू राहिला. आता यू कसं फिरवणार मी याला क्लॉकवाईज, राईट, तर म्हणजे हा सरळ असा होईल. ठीक आहे, हा झाला तीन मूव झाले. आता तीन बाकी आहेत परत. ठीक आहे, आता हे तीन सॉल्व करण्यासाठी आपल्याला ती राहिलेले तीन कसे उलटे फिरवायचे आहेत, बरोबर. त्याच्यासाठी हा फ्रू होता, तर त्याचा काय रूफ रूफ असतं ना, आर यू एफ. आर म्हणजे राईट साईडची बाजू जी आहे, तर ती आता मी फिरवणार आपल्याकडे एक, नंतर उलटी फिरवली आपण अशी, अशी सवाशी असते अशी उलटी झाली. ठीक आहे, नंतर आता यू रूफ म्हणतो ना, आर यू एफ रूफ, तर यू जी म्हणजे अप्पर बाजू, वरची बाजू, ती वरची बाजू जी आहे ती एक वेळेस अशी उलटी फिरवणार. आणि ही जी बाजू आहे समोरची आर यू एफ, एफ जी आहे फ्रंट बाजू, ती खाली फिरवणार अशी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघत आहे की हा आपला जो आहे पिवळ्या रंगाचा जो आहे प्लस साईन तयार झालेला आहे. ठीक आहे,